मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला रेमडेसिवीर म्हणजे कोविफॉर आणि फॅब्री फ्लूच्या गोळ्या रेमडेसिवीरचे इंजेक्शन्स याविषयी थोडक्यात सांगणार आहे कारण या औषधांविषयी आपल्याकडे खूप तारांबळ उडलेली आहे अनेक ठिकाणी हे उपलब्ध नाही किंवा याचा कृत्रिम तुटवडा केला जातोय आणि लोक ब्लॅकने विकतायत आणि लोक इकडे तिकडे फोन करतायत धावपळ करतायत तर हे औषध नेमके कुठल्या कंडिशन मध्ये खरोखर उपयुक्त आहेत की आपण उगच यांना सगळ्याच कंडिशन मध्ये म्हणजे एकदा कोविडचा लेवल लागलं की लगेच रेमडेसिवीर किंवा सगळ्यांना फॅबिक्लूच्या गोळ्या असं काही करतो आहोत यासाठी मी एक्झॅक्ट एव्हिडन्स काय आहे कशामध्ये हे औषध प्रूव्ह झालेले आहेत की याचा उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो आधी रेमडेसिवीर बघूयात रेमडेसिवीर ज्याला कोविफॉर ब्रँडने रिलीज केलेलं आहे ब्रँड नेमने तर याचा ज्या स्टडीज आहेत याचा खूप अभ्यास कोरोनामध्ये झालेला नाहीये याच्या एक दोन तीन स्टडीज पुढे आलेल्या आहेत एक न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये स्टडी आली आहे तिला ए सी सी टी वन अशी रँडमाइज कंट्रोल ट्रायल आहे आणि दुसरी चायनामधून सुरुवातीला आली होती तर या स्टडीजच्या म्हणण्यानुसार त्यांनी तीन चार गोष्टी बघितल्या की याचा मृत्यूवर काही फरक पडतो का रेमडेसिवीरचा तर एका स्टडीमध्ये मृत्यूवर फारसा फरक नाही रेमडेसिवीर वापरलं सिरियस रुग्णांमध्ये तर मृत्यूमध्ये खूप सिग्निफिकंट फरक पडत नाही दुसरा जो मुद्दा आहे टाईम टू रिकव्हरी म्हणजे रिकव्हरी होण्यासाठी हे फास्ट प्रक्रिया घडते का याच्यामुळे मदत होते का तर याबाबत ह्या दोन्ही टेस्ट ज्या ट्रायल झाल्यात यामध्ये एकमत आहे की याच्याने रिकव्हरी टाइम शॉर्ट होतो म्हणजे रुग्णाला साधारणतः जे युजली वेळ लागतो त्यापेक्षा तीन दिवस हा लवकर रुग्ण त्यातनं बाहेर येतो पण याचा अर्थ प्रत्येक गंभीर रुग्ण यातून वाचतो असं नाही कुठला रुग्ण यातून ये बाहेर येतो कोणत्या प्रकारचे लोक रिकव्हरी टाइम याचा शॉर्ट होतो हे अजून क्लिअर झालेलं नाही पुढचा जो मुद्दा आहे की एखाद्या गंभीर होणाऱ्या न्युमोनियाच्या पेशंटला ऑक्सिजन लागतोय आणि त्याला रेमडेसिवीर दिलं तर त्याचं व्हेंटिलेशन व्हेंटिलेटरवर टाकण्याचं प्रमाण कमी होतं का तर ते कमी होत नाही अजून याला कुठलाही पुरावा नाही म्हणजे व्हेंटिलेटर जर एखाद्याला लागणार असेल तर ते रेमडेसिवीर देवो अथवा न देवो ते त्यांना लागतं पुढचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये टोटल जो काळ असतो हॉस्पिटलायझेशन याच्यावर काही फरक पडतो का रेमडेसिवीरमुळे त्यांना लवकर डिस्चार्ज मिळतो का तर त्या तसं देखील होत नाही आणि ना रेमडेसिवीरचे खूप काही साईड इफेक्ट नाही ना आहेत पण जवळजवळ दोन टक्के लोकांना गंभीर साईड इफेक्ट देखील दिसतात लिव्हर वर त्याचा दुष्परिणाम होतो किडनीवर दुष्परिणाम होतो आणि काही लोकांचा शुगरचा बॅलन्स बिघडतो तर आता ओव्हरऑल याचे समरी असे आहे की रेमडेसिवीर हे फक्त सिविअर केसेससाठी आहे आता सीव्हियर म्हणजे काय तर सीव्हियरचे क्रायटेरिया काही डब्ल्यू एच ओने दिले आहेत किंवा काही आमच्या वेगवेगळ्या मेडिकल ने दिले आहेत त्यानुसार एखाद्याचा रेस्पिरेटरी रेट जर तीसच्या वर असेल त्याचं ऑक्सिजन जे आहे ते हवेत श्वास घेत असताना चौऱ्याण्णवच्या खाली जात असेल नाइन्टी फोर नाइन्टी थ्रीच्या खाली जात असेल आ, हवेत आणि त्यांना श्वासाला खूप त्रास होतो आहे हे स यातलं काहीतरी असेल तर हे सिव्हिअर आहे किंवा यांना इतर गोष्टीसाठी आय ची केअर गरज पडते आहे आता मित्रांनो आयसीयू ची केअर हा खूप रिलेटिव्ह टर्म आहे कारण भारतात एखादा बच्चन सारखा व्यक्ती ऍडमिट झाला तर त्याला व्ही आय पी म्हणून आयसीयू मध्ये ठेवतील किंवा एखादा अमित शहा सारखा त्याला थोडासा श्वासाचा त्रास झाला आहे म्हणून सरळ आयसीयू मध्ये ऍडमिट करतील तर आयसीयू ची केअर म्हणजे त्यांचा ब्लड प्रेशर कमी होतो आहे किंवा त्यांना खूप चक्कर येत आहे त्यांचा शुगरचा बॅलन्स खूप खराब झालाय आणि त्यातून त्यांना काही कॉम्प्लिकेशन झाल्या आहेत किंवा श्वासाचा त्रास सुरू झाला आहे अशा गंभीर रुग्णांसाठी ते फक्त आहे आणि ते देखील जर लवकर सुरू केलं सिरियस लोकांना तर त्याचा फायदा होताना दिसतो एकदा पेशंट उशीर झाला व्हेंटिलेटरवर गेला तर तेवढा फायदा त्याचा होत नाही त्यानंतर नाही दिलं आणि दिलं तरी दोन्ही ग्रुपचे लोकांचं आउटकम सारखंच राहतं तर हे रेमडेसिवीरच्या बाबतीत आहे त्यामुळे क्लिअर करा की तुमच्या पेशंटला जर न्युमोनिया आहे ऑक्सिजन कमी होता आहे त्याला ऑक्सिजन द्यावा लागतो आहे अशा लोकांना रेमडेसिवीर आहे याच्या व्यतिरिक्त जे माइल्ड मॉडरेट केसेस आहेत या लोकांना रेमडेसिवीरचा उपयोग नाही उलट त्याचे साइड इफेक्ट होऊ शकतात आता दुसरा जो आ, मुद्दा आहे तो फॅबी फ्लूच्या गोळ्या तर मी बघतोय की अनेक मी नातेवाईक मित्रांशी बोलतो आणि तरुण लोक आहेत त्यांना थोडासा ताप खोकला वगैरे येतो छातीमध्ये फारसं काही नसतं त्यांचे सिटी स्कॅन करून घेत आहेत डॉक्टर लोक खरं म्हणजे ही माल प्रॅक्टिस आहे तरुण लोकांना जिथे तुमची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तुम्ही एक्स वर बघू शकता तुम्हाला खूप शंका, असे। शंका असेल निमोनिया आहे का त्यासाठी सिटी स्कॅन सिटी स्कॅन हा खूप सेन्सिटिव्ह आहे जर तुम्हाला एक्स मध्ये सापडत नसेल काही शंका असेल एखाद्याला काही रक्ताच्या गाठी छातीमध्ये झाल्याची दाट शक्यता वाटत असेल कुठे चाललाय पेशंटचा प्रोग्रेस हे कळत नसेल तर सिटी स्कॅन लागतो मित्रांनो आम्ही आता मी आयसीयू मध्ये काम करतो आम्ही सिटी स्कॅन करत नाहीत पेशंट व्हेंटिलेटरवर जातात तरी देखील आम्ही सिटी स्कॅन करत नाही जर आम्हाला कुठला डाऊट आला एक्सरेत कळत नाहीये क्लिनिकली कळत नाहीये तर आम्ही सीटी स्कॅन करतो या कोरोनाच्या लोकांचा सिटी स्कॅन जास्त चित्र दाखतो दाखवतो पण आपल्याकडे सरसकट जे तरुण लोक आहेत ज्यांना कुठला श्वास लागत नाहीये ऑक्सिजन कमी झाले नाहीये त्यांचे सिटी स्कॅन करतायत लोक ही सरळ सरळ मेडिकल माल प्रॅक्टिस आहे हे लोकांचे पैसे लुटले जात या कठीण काळामध्ये तर हे होऊ नये आणि लोकांनी देखील सिटी स्कॅनचा आग्रह धरला तर प्रश्न करा की मला तर काही फारसा त्रास नाहीये हे सिटी स्कॅनची खरंच गरज आहे का एक्सरे मध्ये बघा मग डॉक्टर सांगतात की नाही एक्सरे तेवढं क्लिअर दिसत नाही जर तुम्हाला क्लिनिकली फारसा त्रास नसेल तर एक्सरे ची देखील गरज नाही मी स्वतः यातून गेलेलो आहे मला खोकला ताप होता मी एक्सरे केला नाही कुठला उपचार देखील केला नाही तर फॅब्री बद्दल मी बोलत होतो की फॅबी फ्लू हा ही जी गोळी आहे ही जुनी गोळी आहे याच्याने देखील जर माइल्ड टू मॉडरेट केसेस मध्ये जर ही गोळी दिली तर याच्याने रिकव्हरी टाइम कमी होतो म्हणजे फास्ट रिकव्हरी होते असं दिसून आलेलं आहे ताप पाच दिवसाच्या ऐवजी तीन दिवसात ताप जातो असं दिसून आलंय परंतु तुम्ही जर यंग असाल आणि तुम्हाला माइल्ड सिम्पटम असतील तर माइल्ड मॉडरेट सिव्हिअर या लक्षणांना कसं ओळखायचं याचा मी एक व्हिडिओ केला आहे मी पाहिजे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि ते मध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकतो तुम्ही ते बघा कोरोनाचं गांभीर्य कसं ओळखायचं तर माइल्ड म्हणजे तुम्ही जर डे टू डे ऍक्टिव्हिटीज सहज करू शकत असाल नेहमी जसं आपल्याला फ्लू होतो सर्दी खोकला होतो पण आपण काम करत राहतो अगदी कामावर देखील जातो अशा केसेस माइल्ड असतात मॉडरेट म्हणजे जेव्हा आपण सुट्टी टाकतो की नको आता जायला नको मला घरीच आराम केला पाहिजे आणि सिविअर म्हणजे जेव्हा तुम्हाला श्वास लागेल ऑक्सिजनची गरज पडेल तुम्हाला उठणं बसणं मुश्किल होईल जेवण करणं मुश्किल होईल आंघोळ स्वतःची आंघोळ घालणं देखील मुश्किल होईल ते म्हणजे सिव्हिअर तर सिंपल त्याची समरी आहे तर माइल्ड टू मॉडरेट केसेसमध्ये जरी फॅबी फ्लूच्या गोळ्या उपयुक्त असतात तरी या अशा काही लाईफ सेव्हिंग नसतात तुम्ही जर यंग फिट असाल तर तुम्ही कुठलंच औषध नाही घेतलं नुसतं साधं पॅरासिटामॉल ब्रुफेन अंगदुखी तापासाठी किंवा काही एखादा खोकला घसा खूप लाल झाला तर तुमचे डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक देतील याच्या पलीकडे तुम्ही फॅबी फ्लू वगैरे नाही घेतलं यंग लोकांनी माइल्ड लक्षणं तरी काही गरज नाही तुम्ही रिकवर व्हाल आपोआप रिकवर व्हाल आणि मॉडरेट जे लोक आहेत किंवा माइल्ड लक्षण असलेले वयस्कर लोक जे थोडेसे ओबीज आहेत त्यांचं वजन जास्त आहे डायबिटीज ब्लड प्रेशर किंवा इतर आजार आहेत तर अशा लोकांनी माइल्ड असलं आणि त्यांना फॅब्रिक गोळ्या दिल्या तर ठीक आहे त्यांना रिकव्हरीला थोडीशी मदत होईल पण हेल्दी फिट नॉर्मल लोकांना माइल्ड लक्षणं असतील तर तुम्ही काहीच नाही घेतलं तरी चालेल आणि ज्यांना कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली पण लक्षणं नाहीत यांनी अजिबात फॅब्रिक घेऊ नका बरेचसे डॉक्टर तुम्हाला सांगतील नाही नाही फक्त एक आपलं घेऊन टाका सेफ्टी म्हणून तर घेऊ नका काही गरज नाही सेफ्टी म्हणून अँटी व्हायरल मेडिकेशन्स घ्यायची गरज नाही तुमच्या इम्युनिटीला चान्स द्या ती इम्युनिटी फाईट करेल आणि काही लक्षणं वाढले तर त्यावेळेला तुम्ही फॅब्रिक्लू घेऊ शकता जर तिचा खरंच गरज असेल तर घ्यायला हरकत नाही पण अननेसेसरी या गोळ्या घेतोय आपण आपले पैसे वाया जातात आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात आणि या गोळ्यांचा तुटडात बाहेर ज्याला गरज असते त्याला मिळत नाही मग त्यांना चढ्या रेटने ते घ्यावे लागतात तर हे घेऊ नका हे सायन्सला धरून नाही तर आय होप रेमडेसिवीर आणि फ्लू याच्याबद्दल हा वृत्तांत तुम्हाला पटेल प्लीज हा जास्तीत जास्त लोकांना मेडिकल फील्डमधले फॅमिली फिजिशियन्स आणि इतर आरोग्या क्षेत्रातल्या लोकांना पाठवा तुमच्या मित्र नातेवाईकांना पाठवा टेक केअर बाय